कल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काही ना काहीतरी नवीन गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. कधीही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वटणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदाने भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. एक जगप्रसिद्ध ज्योतिषी, हस्तसामुद्रिक, मंत्रतंत्र विद्येचे जाणकार, भविष्यवेत्ते इत्यादी 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 गावात येणार आहेत. भविष्य सोडून ते आणखी कशाचं भाकीत करू शकतात? परीक्षेच्या पेपरात येणारे प्रश्न का त्यांना काही जादूही करता येतात? कल्लूची गँग या ज्योतिषपटूला भिडायचं ठरवते. तेव्हा काय घडतं ते कळण्यासाठी ज्योतिषाकडे जायची गरजच नाही आहे. इथेच ऐका ही गोष्ट. गोष्टीचं नाव आहे कल्लूचे किस्से, हिरो ज्योतिषी. लेखिका सुभद्रा सेनगुप्ता. चित्र काढली आहेत तपस गुहा आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे मीरा जोशी. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. शाळेच्या बाहेरच्या भिंतीवर लावलेल्या एका भल्या मोठ्या पोस्टरकडे कल्लू जरा रागाने रोखून बघत होता. मदन मुरारी देव महाराज यांचं आगमन त्याने मोठ्याने वाचलं. ज्योतिषी कुंडली तज्ज्ञ, मंत्रतंत्र विद्येत निष्णात. कल्लूच्या बाजूलाच त्याचा मित्र दामू उभा होता. कल्लूने त्याला विचारलं, कुंडलिनी म्हणजे काय रे? मला खरं नक्की माहीत नाही, दामू कान खाजवत म्हणाला. पण आपल्या पाठीच्या मणक्यातनं वरून खाली काहीतरी जातं म्हणे. आणि ते काय करतं? एक प्रकारची विद्युत ऊर्जा निर्माण करतं. काय सांगतोस काय? मग हे महाराज आपला वीज टंचाईचा प्रश्न सोडवू शकतील. कल्लू खिदळला. अरे सही, शेतातले पाण्याचे पंप चालू करायला आपण ही कुंडलिनीच वापरू, दामूने हसून त्याला साथ दिली. तेवढ्यात कल्लूचा लहान भाऊ शब्बो पण तिथे येऊन धडकला. पोस्टरवर एका जाड जूड दाढीवाल्या आणि भडक लाल फेटा घातलेल्या माणसाचं चित्र होतं. त्याखालची अक्षरं त्याने वाचली. मदन मुरारी देव महाराज. बापरे, चांगलं लांबलचक नाव आहे. हो मग, त्याचं नाव लांबलचक असणारच ना, दामू म्हणाला. ते काय काय करतात ते पाहिलंस का? ज्योतिष, कुंडल्या, चेहरा वाचून किंवा अंकांवरून भविष्य वर्तवणं, हस्तसामुद्रिक. तिथून ते सगळे शाळेकडे जायला निघाले. पण शब्बोच्या डोक्यात काही विचार चालू होता. मागच्या गणिताच्या परीक्षेत त्याला 10 पैकी 4 गुण मिळाले होते. तो एकदम म्हणाला, उद्याच्या आपल्या परीक्षेच्या पेपरातले प्रश्न ते सांगू शकतील का रे? ज्योतिषी आल्याची खबर लवकरच अख्ख्या खजुरिया गावात पसरली. दामूच्या मोती आजीने माहिती पुरवली. हे मुरारी देव आहेत ना, ते फक्त तुमच्या डोळ्यात बघून एक मंत्र म्हणतात म्हणे, आणि त्यांना लगेच तुमचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातल्या घडामोडी जादूने कळतात. दामूची बहीण सरू खिदळत म्हणाली, हे म्हणजे आजी, तू बिल्लो चाचीकडून तिची शाल घेतली होतीस आणि ती परत केली नाहीस, हे पण त्यांना कळेल का? काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस, ती काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे. मोती आजीने तिचं बोलणं झटकून टाकलं. पण बिल्लो चाचीसाठी ती मोठीच गोष्ट आहे ना, सरूची मैत्रीण मुनिया बोलती झाली. ते ऐकून मोती आजीला इतका राग आला की तिने दोघींना खोलीबाहेर पिटाळलं. मग कल्लू आणि त्याच्या गँगने ठरवलं, जगप्रसिद्ध ज्योतिषी, हस्तसामुद्रिक, तंत्रमंत्र विद्या तज्ज्ञ मदन मुरारी देव महाराज यांचा छडा लावायचा. या गँगमध्ये होते 9वीत शिकणारे कल्लू आणि दामू. सरू आणि मुनिया दोघी होत्या 8वीत आणि गँगचा सगळ्यात छोटा सदस्य शब्बो होता 7वीत. शाळेच्या रजिस्टरमध्ये कल्लूचं नाव होतं कल्लन, तर दामूचं होतं दामोदर. मुनियाचं खरं नाव मुनिरा, तर सरूचं पूर्ण नाव सरस्वती आणि शब्बो म्हणजे शब्बीर. पण त्यांची खरी नावं मास्तरजींच्याही कधी लक्षात राहायची नाहीत. मास्तरजी म्हणजे त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक. गँग त्याच दिवशी संध्याकाळी कामगिरीवर निघाली. ज्योतिषी महाराजांचा मुक्काम गावचे सरपंच रघुसिंग यांच्या घरी होता. तिकडे जायच्या वाटेवर हनुमानाचं एक देऊळ होतं. तिथे त्यांनी एक चमत्कारिक दृश्य पाहिलं.
देवळाचे पुजारी लट्टू मिश्रा बाहेरच अंगाचं मुटकुळं करून खिन्न चेहऱ्याने कुठेतरी पाहत बसले होते. लट्टूजी एरवी कायम आनंदी असायचे, लोकांशी हसून बोलायचे, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रेमळ भाव दिसायचे. म्हणूनच मास्तरजींनी त्यांना गावच्या रामलीलेच्या कार्यक्रमात भरताच्या भूमिकेसाठी निवडलं होतं. मुनिया धावत त्यांच्याकडे गेली आणि तिने काळजीने विचारलं, लट्टू दादा काय झालं तुम्हाला, बरं वाटत नाहीये का? लट्टूजींनी उदासपणे मान हलवून देवळाकडे हात दाखवला. बघितलं देऊळ, आज मंगळवार असून कसं ओस पडलंय. रिकामं देऊळ पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मंगळवारी देवळात बहुतेक दिवसभर गर्दी असायची. मंत्रघोष आणि घंटेचे आवाज दिवसभर निनादत राहायचे. लट्टूजी पण हनुमानाची पूजा आणि आरती यामध्ये मग्न राहायचे. कुठे गेले सगळे? दामूने बुचकळ्यात पडून विचारलं. कुठे जाणार? त्या रघुसिंगच्या घरी. त्या ज्योतिष महाशयांनी आपला धंदा चालू केल्यापासून हनुमानासाठी कोणाला वेळच नाही आहे. तुम्ही त्यांना पाहिलंय का हो? हो तर, त्याची सगळी माहिती आहे मला. मुरारी लाल त्याचं नाव. गावात त्याचं पूर्वी मिठाईचं दुकान होतं. तो खूप लठ्ठ असल्याने सगळे त्याला जाड्या मुरारी म्हणायचे. मग एकाएकी त्याने दाढी वाढवली आणि आता काय तो मदन की कायसा महाराज झालाय म्हणे. कुठून तरी तो जादूच्या चार युक्त्या शिकून आलाय आणि सगळ्या गावाला मूर्ख बनवतोय, दुसरं काही नाही. अरे हो, केरळमधल्या जादूगारांच्या एका शाळेविषयी मी पेपरात वाचलं होतं, कल्लन आठवत म्हणाला. आपल्या विद्यार्थ्यांमधले निम्मे तरी ढोंगी साधू आणि ज्योतिषी बनलेत असं त्या शाळेच्या प्रिन्सिपॉलनीच सांगितलं. मुरारी लाल गेला असेल तिकडे कदाचित, लट्टूजी म्हणाले. मग त्यांच्या एकदम लक्षात आलं की सगळी मुलं छान आवरून चांगले कपडे घालून आली आहेत. तुम्ही सगळे पण तिकडेच निघालाय का रे? त्यांनी धसकून विचारलं. सरू हळुवारपणे म्हणाली, लट्टूदादा नुसतं पाहायला चाललोय आम्ही, लगेचच परत येऊ. रघुसिंगच्या घरापाशी पोचल्यावर त्यांना समोरच एक मोठा मंडप उभारलेला दिसला. घराच्या मागच्या बाजूला एक छोटा तंबू होता. तिथे स्वयंपाकगृह होतं. दोन आचारी चुलीवर एका मोठ्या कढईत काहीतरी शिजवत होते. दामूने पटकन तिकडे धाव घेतली. तो परत आला तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकत होते. मग सगळे मंडपाकडे वळले. तिथे तर लोकांची खच्चून गर्दी होती, जणू काही अख्खं गावच तिथे लोटलं होतं. त्यांना धरमपाल चाचा दिसले. सोबत त्यांची सुंदर बायको बिल्लो चाची पण होती. या धरमपाल चाचांचं गावात चहाचं दुकान होतं आणि रामलीलेमध्ये त्यांनी रामाचं काम केलं होतं. गावचे किराणा दुकानदार किशन प्रसाद यांना मास्तरजी पान खायला देत होते. ते दोघं गप्पा मारत बसले होते. आंब्यांचा बागायतदार मंगू माळी कोपऱ्यात बसून सगळ्यांकडे पाहून कसानुसा हसत होता. म्हैसवाला बद्रीदादा तर अगदी समोरच बसलेला दिसला. मुलांकडे पाहून तो हसला. त्याबरोबर त्याच्या केसाळ मिशांमागचे पिवळे दात मुलांना दिसले. त्याने मुलांना विचारलं, मागच्या बाजूला तंबू डोकावून आलात की नाही? हो, म्हणजे काय प्रश्नच नाही, दामू तोंड भरून हसला. खाण्यापिण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी दामू कधीही चुकवायचा नाही. शुद्ध तुपातला हलवा आणि पुरी बनवतायत ते. अरे वा, बद्रीदादाला परमानंद झाला. मात्र मंगू माळी खेदाने म्हणाला, रघुसिंग मूर्खाय, उगाचच पैसे उधळून सगळ्यांना खायला घालतोय. अगदी पुढच्या बाजूला काही घडीची टेबलं एकत्र जुळवून एक व्यासपीठ उभारलं होतं. एक काटकुळा उंचापुरा माणूस त्यावर सतरंजा आणि चादरी घालत होता. त्यावर त्याने एक दोन उशा लोड लावून ठेवले. त्याने मग उदबत्त्या पेटवून हवेतच ओवाळल्या. कोण आहे ते? मुनियाने विचारलं. शब्बो म्हणाला, ते पलटण पांडे आहेत. मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते महाराजांचे नंबर एकचे सहाय्यक आहेत. तोवर त्या काटकुळ्या माणसाने माईक लावायला सुरुवात केली होती. मग नंबर दोन कोण आणि कुठे आहेत? कल्लू इकडे तिकडे पाहत म्हणाला. बहुतेक कोणीच नसावं, दामू हसून म्हणाला. कल्लू विचारात पडला, हे सगळे लोक खरोखरच आपले कष्टाचे पैसे घालवून आपापल्या कुंडल्या वाचून घेणार आहेत की सगळेजण आपल्या गँगसारखेच नुसते शुद्ध तुपातल्या हलवापुरी प्रसादावर ताव मारायला आलेत? मदन मुरारी देव महाराजांना यायला उशीर होऊ लागला तसे सगळे अस्वस्थ झाले. माना वळवून वळवून सगळे सारखे त्यांच्या येण्याच्या दिशेने पाहू लागले. एक दोन लहान बाळं किंचाळायला लागली.
मोती आजीला खोकल्याची ढास लागली. सरू घाईघाईने बाहेर जाऊन तिच्यासाठी पाणी घेऊन आली. बिल्लो चाची मात्र थांबण्याच्या तयारीने आली होती. तिने एका स्वेटरची बाही विणून जवळजवळ पूर्ण केली. लोकांची चुळबुळ पाहून पलटण पांडे एकदम समोर पेटी ओढून बसला आणि बेसूर पडेल आवाजात भजन गाऊ लागला. सगळे जण पुरते कंटाळून गेले होते आणि तेवढ्यात पलटणने हात जोरदार वर हवेत उडवले आणि तो ओरडला, जय मुरारी देव. सगळे एकदम उड्या मारून उभे राहिले. पलटणच्या पाठोपाठ सगळ्याच लोकांनी हात वर करून आरोळी ठोकली, जय मुरारी देव. चला काहीतरी हालचाल तरी करायला मिळतीये. कल्लू गँगची मंडळी एकमेकांकडे पाहून हसली आणि सगळे तार स्वरात ओरडले, जय कपिल देव, जय कपिल देव. पण क्रिकेटवीर कपिलचं नाव पुन्हा ऐकल्यावर तिथल्या काही मोठ्या लोकांनी त्यांच्याकडे पाहून डोळे वटारले. मग मात्र कल्लू गँग चपापून गप्प बसली. फारच टवाळखोरपणा केला तर त्यांना मंडपातनं बाहेर हाकलतील हे त्यांच्या लक्षात आलं. शिवाय मग हलवापुरीवर त्यांना पाणी सोडावं लागेल हे दामूने आठवण करून दिली. शेवटी एकदाचे ते मुरारी देव महाराज आले. रघुसिंगच्या हातावर रेलून संथपणे चालत त्यांना पाहून सरू थक्क झाली. बाप रे, कसले जाड आहेत ते, ती कुजबुजली. तो पोस्टरवरचा महाराजांचा फोटो खूपच जुना असला पाहिजे. मुरारीदेव अगदीच बुटके होते. त्यांनी भडक लाल रंगाचा सिल्कचा पायघोळ अंगरखा घातला होता. गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, डोक्याला टक्कल, थुलथुलीत पोटापर्यंत लोंबणारी पांढरी लांब दाढी, कपाळावर लाल उभं गंध आणि सगळ्यात कहर म्हणजे संध्याकाळ असूनही महाराजांनी डोळ्यावर चमकदार रंगीत काचांचा चष्मा चढवला होता. दामू इकडे तिकडे बघत म्हणाला, रंगीत चष्मा आता कुठे होऊ नये. मुरारी देव त्यांच्या जवळून पुढे गेले. त्यांनी लावलेल्या कलोन सुगंधाचा घमघमाट पसरला. काय भारी आहे, कल्लू चित्कारला, रंगीत चष्मा, मण्यांच्या माळा, सुवासिक अत्तर. ए हा तर आपला हिरो ज्योतिषीच आहे ना, अगदी एकदम बॉलिवूड स्टाईल. मुनिया अजून पलटणकडेच टक लावून बघत होती. पलटण मला जरा ओळखीचा वाटतो, शब्बो हसून म्हणाला. हो ना, सफारी सूटमध्ये तो अगदी पेट्रोल पंपावरच्या रामलोचन सारखा दिसेल. बरोबर, सगळे एकदम म्हणाले. बद्रीदादा त्यांच्याकडे वळून ओरडला, चुप. तेव्हा सगळे गप्प झाले. तरी पण सरू आणि मुनियाला हसू आवरत नव्हतं. ज्योतिष हा प्रकार इतका विनोदी असेल असं त्यांना कधी वाटलंच नव्हतं. एव्हाना मुरारी देव एका लोडाला टेकून स्थानापन्न झाले होते. ते धापा टाकत मधून मधून रुमालाने चेहरा पुसत होते. पलटण पाण्याचा ग्लास घेऊन धावला. रघुसिंगने टेबल फॅन लावला. मुरारी महाराजांनी घसा साफ केला, घड्याळात पाहिलं आणि माईक जवळ ओढला. लवकर चालू करा, दामू कुजबुजला. हलवा थंड होतोय, शब्बो तर त्याच्या हातावर डोकं टेकून बहुधा झोपी गेला होता. मुरारी देव मग अगदी संथपणे दिमाखात उभे राहिले, व्यासपीठाच्या टोकाशी गेले आणि नाट्यपूर्ण आवेशात आपला जाड जूड हात त्यांनी हवेत फिरवला. पुढच्याच क्षणी तिथल्या लोकांवर बेदाणे अक्रोड यांचा वर्षाव होऊ लागला. ज्योतिष महाराजांच्या मागं पलटण अजून पेटीचा भाता ओढत होता आणि त्यातून निघणाऱ्या सुरांवर स्वतःच डोलत होता. मुरारी देवांनी पुन्हा एकदा हवेत हात फिरवला आणि पुन्हा अक्रोड बेदाण्यांचा पाऊस पडला. अरे अक्रोड बेदाणे खरेत, खाता खाता सरू दबक्या आवाजात बोलली. किशन प्रसादच्या किराणा दुकानातून आणले असतील, ते गोळा करता करता दामू म्हणाला. पोरांची गँग मग एका जागेवर बसली. बहुधा प्रास्ताविक संपून कार्यक्रमांचा मुख्य अंक चालू होणार होता. मुरारी देव आता भविष्य सांगतील आणि तुमच्या मनातले विचार अचूक ओळखून दाखवतील, पलटणने माईकवरून घोषणा केली. प्रेक्षकांना मग तो कागदाच्या चिठ्ठ्या वाटत फिरू लागला. एखाद्याने कागदावर नंबर लिहिला की तो एका पाकिटात घालून पाकिट बंद केलं जायचं. ते पाकिट ज्योतिषांकडे दिलं की ते त्याला हात लावून मंत्र म्हणायचे आणि तो नंबर बरोबर ओळखायचे. ज्योतिष महाराजांची अद्भुत शक्ती पाहून सगळे भारावून गेले आणि मग व्यासपीठाकडे लोकांची रांगच लागली. खूप जणांच्या हातात कुंडल्या होत्या. सगळ्यांनाच आपलं भविष्य जाणून घ्यायचं होतं.
मुरारी देव प्रत्येकाशी अगदी हळू आवाजात बोलत होते आणि भविष्य तर प्रत्येकाच्या कानातच सांगत होते. त्यामुळे गँगवाल्यांना काहीच ऐकू येत नव्हतं. ज्योतिषांसमोर ठेवलेल्या पितळी थाळीत लवकरच नोटांची थप्पी लागली. अखेर भविष्यवाणीचा कार्यक्रम संपला. सगळ्यांना हलवापुरी मिळाली. मग मुरारी देव उठले आणि पेटीच्या सुरांच्या साथीने नाचू डोलू घुमू लागले. तेवढ्यात एक कर्कश्य किंकाळी फुटली. काहीतरी धाडकन कोसळल्याचा आवाज आला आणि मुरारी देव एकाएकी गायब झाले. मंडपात पुरता गोंधळ माजला. पलटण आणि रघुसिंग दोघही मुरारी देवांना शोधू लागले. मोतियाजी जोरात रडू लागली. महाराज तुम्ही कुठे आहात? मास्तरजी पोरांच्या गँगवर ओरडत होते. पटकन टॉर्च घेऊन या. बद्री आणि मंगूमाळी मात्र सगळ्या कोलाहलात आपल्याच जागेवर उभे राहून पोट धरून हसत होते. इतक्यात व्यासपीठाखालून मुरारी देव सरपटत धडपडत बाहेर आले आणि भेलकांडत उभे राहिले. पलटण आणि रघुसिंग त्यांना आधार द्यायला धावले. मुरारी देवांचं ध्यान अगदी बघण्यासारखं झालं होतं. त्यांचा स्टायलिश रंगीत चष्मा डोळ्यावरून सरकला होता. दाढीला जळमट लागली होती आणि त्यांचा सिल्कचा अंगरखा धुळीने माखला होता. नवल वाटून दामूने विचारलं, काय झालं? कल्लू म्हणाला, मला तर वाटलं की महाराज अंतर्धान पावले. लवकरच काय घडलं त्याचा उलगडा झाला. 3 घडीची टेबलं जोडून व्यासपीठ उभारलं होतं. त्यातल्या एका टेबलाचा पाय तुटला होता. लठ्ठ मुरारी देवाने जेव्हा त्यावर पाय ठेवला तेव्हा ते टेबल त्याच्या सकट खाली कोसळलं. गोंधळलेला विस्कटलेला केस पिंजारलेला मुरारी देव एका खुर्चीवर धापा टाकत बसला होता. त्याला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. नेमकी त्याच क्षणी सरू बोलायला उठली. मुरारी देवासमोर जाऊन उभी ठाकली आणि त्याच्याकडे करड्या नजरेने पाहत मोठ्यांदा म्हणाली, मुरारी देवजी, एक गोष्ट मला कळत नाही. ज्योतिषी आपला जाडजूड देह सावरत सरळ बसले आणि तिच्याकडे पाहू लागले. तुम्ही नंबर बरोबर ओळखता, भविष्य वर्तवता, हवेतनं अक्रोड बेदाणे काढता, मग एक टेबल मोडकं आहे हे कसं तुम्हाला कळलं नाही? मंडपात आता शांतता पसरली होती. सरूची गँग आणि मुरारी देव एकमेकांकडे रोखून पाहत होते. मग दुःखी चेहऱ्याने मुरारी देव मंडपातनं झपाट्याने बाहेर पडला. सगळे हसायला लागले. मोतियाजीला तर हसू आवरेना. ती इतकी हसली की तिला पुन्हा ढास लागली. एकूण ज्योतिषवाणी कार्यक्रम झकास झाला असं सगळ्यांनी एका सुरात मान्य केलं. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.